त्यांच्या संघर्षाला आपल्या आपल्या जगण्याच्या जीवन संघर्षाशी जोडताना दिसत होते. याचं कारण असं आहे आपण त्या संघर्षातून स्वातंत्र्य मिळवलं, बरोबर आहे. याचं कारण असं आहे की डेमोक्रॅटिक पक्ष जो आहे हा पक्ष तिथल्या सर्वसामान्य माणसांचा, ज्याला आपण लिबरल बोलू शकतो, ज्याला आपण सर्वसमावेशक म्हणू शकतो, आणि रिपब्लिकन पक्ष हा तिथल्या बुर्जुआ जे अभिजन म्हणू शकतो ज्यांना, किंवा ज्यांच्या ज्यांची भूमिका ही प्रतिगामी आहे, जे पुरोगामी नाही आहेत, अशा समाज घटकाचं नेतृत्व रिपब्लिकन्स करतात, जे डोनाल्ड ट्रम्प ज्या पक्षाचे राष्ट्राध्यक्ष आहेत, आणि ओबामा हे डेमोक्रॅट्स होते, डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यामुळे या दोन गोष्टी बघत असतात. मुद्दाम मला, मी बऱ्याच लोकांशी बोलत होतो डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीच्या संदर्भात, सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये तेवढी उत्कंठा नव्हती हे आज जाणवत आहे. भाई, पुन्हा एकदा आपल्या बरोबर आहेत विनायक आंबेकर. आपण एक प्रश्न विचारला होता, थोडक्यात तो प्रश्न विनायक आंबेकरांसाठी. प्रश्न तोच होता की आपण आशावादी राहणं त्याबद्दल काय, मी सुद्धा आशावादी आहे की उद्या काही करार होतील वगैरे. फक्त मला त्यांना तो प्रश्न विचारायचा होता की जी आकडेवारी 1999 पासून 2000 पर्यंत आपण जी दिलीत, त्या आकडेवारीमध्ये जो हा आमचा दुतर्फा याचा व्यापार जो वाढला, त्याच्यामध्ये गेल्या 6 वर्षाच्या याची आकडेवारी काय आहे, ती तुमच्याकडे आहे का? असेल तर सांगा, नसेल तर मी सांगतो, असं म्हटलं. हा बोला. हा, बाईने नीट ऐकलं नव्हतं. 1999 ते 2019 असं मी म्हटलं, ज्याच्यामध्ये मोदी सरकारची 5 वर्ष ही होती. ही प्रोग्रेसिव्ह आकडेवारी आहे आणि ती मी सांगितली होती. मी 2000 असं म्हटलं नव्हतं. 1999 ते 2000 हे 1 वर्ष होतं. 1999 ते 2019 ही 20 वर्ष होतात. मी 20 वर्ष असा उल्लेख केला होता, कृपया आपण समजून घ्या. नाही नाही नाही, मी ते समजलोच. म्हणजे माफ करा, म्हणजे माझा काही गैरसमज झाला. असा जो तुमचा समज आहे तो काढून टाका. तुम्ही 1999 म्हणा किंवा 2000 म्हणा, सारखंच आहे ते. मुळात तो प्रश्न असा आहे, 6 वर्ष बाजूला ठेवा. 5 वर्ष नाही म्हणायचं मला, 2019 5 वर्षामधला तो प्रोग्रेसिव्ह, जो प्रोग्रेसिव्ह आर्ग्युमेंट कशाला करता, आधी विषय तर समजून घ्या ना. नाही, त्या तेवढी विषय तर समजून घ्या ना, नुसतं आर्ग्युमेंट कशाला. आर्ग्युमेंट नाही करत, तुम्हाला विचारतोय. 1999 ते 2000 एवढं चिडण्याचं कारण नाही वर्षात, विनायकराव, एवढं चिडण्याचं कारण नाही. मला फक्त एक स्पेसिफिक प्रश्न आहे, गेल्या 5 वर्षामध्ये त्या प्रोग्रेसिव्ह आकड्यामध्ये मोदी सरकारचं योगदान किती, एवढाच प्रश्न विचारला. चिडण्याचं कारण काय विनायक आंबेकरची, तेवढं. आणि चिडून काय सत्य दडवता येणार नाही. आता माझ्याकडे ती आकडेवारी नाही, आपल्याला नेटवरती ती आकडेवारी मिळू शकते. ती निगेटिव्ह आहे, ती आकडेवारी तुम्ही सांगा, तुम्ही सांगा ती काय आकडेवारी आहे. बरं, ती नेटवरचीच आकडेवारी अशी आहे की त्या 5 वर्षामधला हा जो दुतर्फा व्यापाराचा जो काय आलेख होता तो निगेटिव्ह आहे. फक्त माहिती करता, चेक करा. आता बाहेर गोखले सर, गोखले सर, प्रश्न असा, या सगळ्या चर्चेतनं आपण बघतोय की ही भेट झाली, आम्ही तुमचं स्वागत केलं, ती आपली परंपरा आहे आणि ती परंपरा आपण कायम टिकवू. आपण त्यांना पुन्हा म्हणू की पुन्हा या तुम्ही आमचा पाहुणचार घेण्यासाठी, पण आपल्याला काय मिळणार आहे व्यापाराच्या दृष्टीने पण जरा स्पष्ट करा ना. व्यापाराच्या दृष्टीने आपल्या हातात काही अगदीच काही फुटाडे दिलेले नाही आहेत त्यांनी. कारण असं आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती उद्याला जी चर्चा होणार आहे, मी पुन्हा एकदा सांगतो की उद्याच्या दृष्टीनं हे महत्त्व अशासाठी आहे की उद्याला फक्त डिफेन्स डील होईल असं नाही, तर इतरही काही गोष्टी घडण्याची शक्यता आहे, जरी त्याबद्दल काही सांगितलं गेलं नसलं तरी. आणि ट्रम्प यांचे जे ट्रेड निगोशिएटर आहेत ते आलेले नाही आहेत त्यांच्याबरोबर, त्यामुळं फार अपेक्षा, म्हणजे मी पहिल्यापासून जे सांगतोय की फार अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही आहे, तरीसुद्धा अगदीच काही चणे फुटाणे आपल्या वाट्याला येतील असं वाटत नाही. काही ना काहीतरी त्यातनं चांगलं निघण्याची शक्यता आहे, हेच यातून या भेटीचं फलित असं फार तर नंतर म्हणता येईल. विनायक आंबेकर, आपण सहमत आहात?
अगदी नक्की सहमत आहे. आणि मी दुसऱ्या एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो की मेक इन इंडियापासून आता असेंबल इन इंडिया असा एक नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे. आणि करोना व्हायरसमुळे जी चायनामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे USA अशी एक गरज निर्माण होऊ शकते की इंडियामधून बऱ्याचशा गोष्टी सोर्सिंग करायच्या, आणि या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हणून मी आवर्जून असं म्हणालो, उद्याचा दिवस हा अंतिम दिवस नाही. वातावरणामध्ये इकोसिस्टीममध्ये जसे चेंज होतील तशी भारताची गरज ही अमेरिके